आकाशवाणी नागपूर, मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात आम आदमी पार्टीच्या ट्रान्सजेंडर आणि तृतीयपंथीय शाखेनं आज राजधानी दिल्लीमध्ये निदर्शनं केली. आपचे नेते दिलीप पांडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. भाजपा निवडणूक हरण्याची भीती बाळगून विरोधी नेत्यांना लक्ष्य करत आहे. जनता भाजपला त्यांच्या मतांच्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर देईल असं प्रसारमाध्यमांशी बोलताना पांडे यांनी सांगितलं. खाण मंत्रालयानं आज आणि उद्या नवी दिल्लीत लोधी इस्टेट इथं इंडिया हॅबिटॅट सेंटरमध्ये दुर्मिळ खनिजे परिषद लाभवृद्धी आणि क्षमता प्रक्रिया आयोजित केली आहे. दुर्मिळ खनिजे परिषद हा सहकार्य वाढवण्यासाठी, ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी आणि दुर्मिळ खनिज लाभवृद्धी आणि प्रक्रियेच्या क्षेत्रात नाविन्य आणण्यासाठी बनवण्यात आलेला एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं आज आणखी 4 उमेदवार जाहीर केले. पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदर सिंग ब्रार लुधियाना लोकसभा मतदारसंघातून तर पक्षाचे नेते सुखजिंदर सिंग रंधावा गुरुदासपूरमधून लढणार आहेत. पंजाबचे माजी मंत्री विजय इंदर सिंगला आनंदपूर साहिब लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. भारताकडे प्रचंड क्षमता आहे ज्याची अद्याप आवश्यक प्रमाणात जाणीव होऊ शकलेली नाही असं प्रतिपादन परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज केलं. दिल्ली विद्यापीठाच्या ईशान्य भारताच्या आग्नेय आशिया आणि जपानसोबतच्या एकात्मतेवर संवादात्मक सत्राला संबोधित करताना डॉ जयशंकर यांनी एकात्मिक विकासासाठी देशानं G20 आयोजित केल्याचा उल्लेख केला. विद्यार्थ्यांकडे आजच्या घडीला विज्ञानाचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी अनेक साधनं उपलब्ध असून त्यांचा योग्य रीतीनं त्यांनी वापर करावा, त्यातून मिळालेल्या ज्ञानाचा समाजाच्या कल्याणासाठी वापर करावा असा सल्ला VNIT संचालक डॉ प्रमोद पडवळे यांनी दिला. आउट ऑफ द बॉक्स विचार करण्याची सवय, त्यामागची कारणं पटवून देण्याचा गुण मुलांनी अंगी बाणावा असं आवाहन त्यांनी केलं. प्राध्यापक राजेंद्र सिंग सायन्स एक्सप्लोरेटरी आयोजित विज्ञान प्रयोगशाळा प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोप कार्यक्रमात ते काल बोलत होते. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.